नमस्कार मित्रांनो, सिटी व्हिडिओज मध्ये आपलं स्वागत आहे। यवतमाळ नवरात्रीच्या पार्ट 2 व्हिडिओ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुरुवातीला आलेला आहे यवतमाळातील डेहनकर लेआउट मध्ये। तर मित्रांनो, हे मंडळ आहे नवदुर्गा उत्सव मंडळ। या मंडळाकडे नेहमीप्रमाणे नवीन काहीतरी बनवण्यात येते। इथे सुंदर मंदिर त्यांनी बनवलेले आहे, त्याची आपण संपूर्ण माहिती घेऊया। मी आतमध्ये आलेला आहे। आतमध्ये सुंदर डेकोरेशन केलेले आहे देवीचे। देवी उभी आहे व अत्यंत सुंदर आहे। देवीच्या बाजूला एक मोर आहे व हनुमानजी आहे, परंतु देवीपाशी सिंह किंवा वाघ नाही आहे। चला मित्रांनो, आता पुढच्या दुर्गा उत्सव मंडळाकडे आपण जाऊया। हे मंडळ आहे यवतमाळातील नवशक्ती मंडळ। या वर्षी सुंदर डेकोरेशन बनवलेले आहे। हे उत्सव मंडळ आहे यवतमाळातील प्रसिद्ध गणपती मंदिराजवळ। आतमध्ये सुंदर देवी बसलेली आहे, बाजूला वाघ आहे। देवीला सुंदर सजावट केलेली आहे। चला मित्रांनो, आता आपण दर्शन घेऊया यवतमाळातील प्रसिद्ध ठिकाण बालाजी उत्सव मंडळ। येथे दरवर्षी अतिशय सुंदर असे डेकोरेशन केले जाते। या वर्षी भव्य असे मंदिराचे बांधकाम येथे केलेले आहे। चला मित्रांनो, आतमध्ये कसे आहे डेकोरेशन बघूया। येथे सुंदर असे मंदिर बांधलेले आहे।
देवी अत्यंत सुंदर आहे, वाघावर बसलेली आहे, लाल साड़ी मध्ये। तर मित्रांनो, आता आपण आलेला आहोत यवतमाळातील प्रसिद्ध ठिकाण छोटी गुजरी मध्ये। येथे सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे, देवीचे सुंदर मंदिर बांधलेले आहे व त्यावर शंकरजीची मूर्ती ठेवलेली आहे। आतमध्ये आपण देवीचे दर्शन घेऊया। पिवळ्या रंगाचे मंदिर आहे। देवीची मूर्ती अत्यंत सुंदर आहे, सिंहावर बसलेली आहे, सुंदर सजावट केलेली आहे देवीची। देवीचा चेहरा अत्यंत सुंदर आहे। तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे यवतमाळातील विदर्भ हाउसिंग सोसायटी मध्ये। हे ठिकाण आहे स्वामी समर्थ मंदिराच्या मागे। इथे सिंपल डेकोरेशन केलेले आहे। इथली देवी सुंदर आहे। तर मित्रांनो, आता मी आलेला आहे यवतमाळातील दत्त चौक मध्ये। सुंदर अशी इथे देवी बसवले जाते साधे डेकोरेशन मध्ये। दत्त मंदिराजवळच हे डेकोरेशन आहे, इथे देवी बसलेली आहे। तसेच त्या बाजूला अजून एक उत्सव मंडळ आहे, त्याचे पण आपण दर्शन घेऊया। सिंपल डेकोरेशन आहे परंतु देवी अत्यंत सुंदर आहे।
कमळावर बसलेली। तर मित्रांनो, मी आलेलो आहे यवतमाळातील प्रसिद्ध वाघापूर रोडवर। इथले आपण दर्शन घेऊया। इथले डेकोरेशन अत्यंत सुंदर आहे। काळा वाघ आहे। देवी अत्यंत सुंदर आहे लाल साड़ी मध्ये। देवीचा चेहरा फार छान आहे। तर मित्रांनो, आता बघूया यवतमाळातील बांगर नगरमध्ये बाजूला असलेल्या लोखंडे प्लॉटमध्ये एक देवी बसवली जाते। ही देवी बजरंग चौकात बसवली जाते। सुंदर अशी देवी आहे। साधे डेकोरेशन आहे। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे यवतमाळातील प्रसिद्ध ठिकाण विठ्ठलवाडी। येथे दरवर्षी सुंदर असे डेकोरेशन केले जाते। हे मंडळ आहे शिवशक्ती दुर्गा उत्सव मंडळ। सुंदर असे मंदिर बांधलेले आहे। मंदिराच्या वर आजूबाजूला पिंड आहे व मधात शंकरजी आहे। आतमध्ये आपण आता देवीचे दर्शन घेऊया। इथली देवी तुम्हाला थोड़ी वेगळी वाटेल। तर मित्रांनो, मी आलेलो आहे यवतमाळातील प्रसिद्ध महान दुर्गादेवी उत्सव मंडळाकडे। हे उत्सव मंडळ आहे यवतमाळातील कॉटन मार्केटच्या मागे।
आतमध्ये सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे। देवीला अत्यंत सुंदर सजवलेले आहे व देवी पिंडाची पूजा करत आहे। आता आपण आलेलो आहो नवदुर्गा उत्सव मंडळाकडे। सुंदर असे डेकोरेशन आहे। तर मित्रांनो आता मी आलेलो आहो यवतमाळातील प्रसिद्ध स्टेट बँक चौकामध्ये। सुंदर असा सीन त्याने बनवलेला आहे। हे मंडळ आहे समर्थ दुर्गादेवी उत्सव मंडळ स्टेट बँक चौक। चला मित्रांनो आतमध्ये आपण देवीचे दर्शन घेऊया। शंकरजीच्या पिंडामध्ये देवी आहे, बाजूला सिंह आहे। सुंदर डेकोरेशनचे काम केलेले आहे। आजूबाजूला बर्फ आहे असे दाखवण्यात आलेले आहे। देवी ही शंकरजी सारखं तांडव करत आहे असं दाखवण्यात आलेले आहे। देवीला सुंदर सजवलेले आहे। आता मित्रांनो आपण आलेलो आहो जयकारा दुर्गादेवी उत्सव मंडळाकडे। इथे एक सुंदर गुफा बनवलेली आहे। काळ्या दगडाची गुफा आहे असे दाखवण्यात आलेले आहे। आतमध्ये आपण देवीचे दर्शन घेऊया। आतमध्ये भयंकर अशी गुफा दाखवण्यात आलेली आहे। त्यामध्ये वडाचे झाड आहे, पारंब्या आहे व झाडाखाली देवी बसलेली आहे। बाजूला सिंह आहे। देवी अत्यंत सुंदर आहे लाल साडी मध्ये। बाजूला सिंह आहे। चला मित्रांनो आपण आता अशा देवीचे दर्शन घेऊया जी प्रसिद्ध आहे की ती पावन आहे। त्यासाठी मंदिरामध्ये गर्दी केलेली आहे। तिचे नाव आहे हिंदुस्तानी देवी। त्याचे आपण आता दर्शन घेत आहोत। येथे डेकोरेशन साधे असते।
देवीला खूप सुंदर सजवलेले आहे। तर मित्रांनो, आपण आता आलेला आहो राणी झाशी चौक मध्ये। येथे बांगला देवी म्हणून प्रसिद्ध आहे। चला आपण त्याचे दर्शन घेऊया। येथे सुंदर असे मंदिर बांधलेले आहे पांढऱ्या व लाल रंगामध्ये। येथे कलकत्त्याचा सीन मांडण्यात येते। आतमध्ये साधे डेकोरेशन आहे, परंतु इथली मूर्ती खूप वेगळी असते। या वर्षी पांढऱ्या रंगामध्ये मूर्ती आहे। ही देवी कलकत्त्याची आहे। तर माझे नवरात्रीचे व्हिडिओ पुन्हा येणार आहे। जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकनला प्रेस करा।